मोदींनी माझा पक्ष फोडला, चिन्ह चोरलं, माझी माणसं फोडली अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. मोदी सरकारच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाक आहे, त्यामुळे देशाने इंजिनच बदलायचं ठरवलं असा टोलाही उद्धव ठाकरेंनी हाणलाय. पक्षासंदर्भातल्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावरूनही उद्धव ठाकरेंनी मोदींना फटकारलं. छत्रपती संभाजीनगरमधील सभेत उद्धव ठाकरेंनी मोदींवर टीका केली. नाहीतर मी हलू शकत नव्हतो, खांद्यापासून पूर्णपणे माझी हालचाल बंद झाली होती. मोदीजी, त्याच वेळेला तुम्ही तुमच्या इथल्या या सगळे जे चेले चपाटे आहेत, ज्या स्पा उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना पुढे करून माझ्या पक्षात गद्दारीची बीज रोवलीत. माझा जाहीर आरोप नाही, ही माझी माहिती आहे. मग तेव्हा बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटलं असेल याचा विचार केलात? गद्दारी करून तुम्ही चांगलं चाललेलं महाविकास आघाडीचं सरकार पाडलं तेव्हा बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटलं असेल? देवेंद्र फडणवीस जे काय सांगतात की मोदीजींच्या इंजिनाला विकासाचे डबे आहेत, अहो विकासाचं इंजिन डबे सोडून द्या. गेले 10 वर्ष आम्ही बघतोय नुसते डबेच लागतायत, पण तुमच्या डब्याला खाली भ्रष्टाचाऱ्यांची चाक आहेत ना, त्याचं काय करताय तुम्ही? आणि संपूर्ण देशाने आता ठरवलंय की हे आता इंजिनच बदलायचे, हे इंजिनच नको, द्या गुजरातला पाठवून. ज्या वाटेने तुम्ही आमचे गद्दार तिकडे नेलेत त्याच वाटेने हे मोदीजींचं इंजिन सुद्धा गुजरातला पाठवून द्या. लोकप्रतिनिधींच्या आधारावरती पक्ष कोणाचाही ठरवू शकत नाही. हा माझा पक्ष माझ्या सोबत आहे, माझा पक्ष इकडे बसलेला आहे. निवडणूक आयुक्ताचे डोळे जर फुटले नसतील तर येऊन बघ. आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध, लवादाच्या निर्णयाच्या विरुद्ध आपण सर्वोच्च न्यायालयात गेलेलो आहोत. आणि मोदीजी, तुम्ही जी काही टिप्पणी करताय, मी आज जाहीर आरोप करतोय की तुम्ही सर्वोच्च न्यायालयावरती दबाव आणत आहात आणि सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घ्यायला पाहिजे. कायद्यासमोर सारखे असतात, कोणी पंतप्रधान नसतो, कोणी साधा माणूस नाही. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.